फ्रेंड्स, आवर नेक्स्ट आर्टिकल इज इम्पॉर्टेंस ऑफ बायोडायवर्सिटी इन इकोसिस्टम। या इकोसिस्टम मध्ये जी बायोडायवर्सिटी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। जेवढ्या व्हरायटी जास्त, स्पीसीज रिचनेस जास्त, तेवढी इकोसिस्टम जास्तीत जास्त स्टेबल होते, याच्यासाठी बायोडायवर्सिटी रीच असणं इकोसिस्टम मध्ये अतिशय गरजेचं आहे। द कम्युनिटी विथ मोर स्पीसीज, कम्युनिटी विथ मोर स्पीसीज इज मोर स्टेबल। ज्या कम्युनिटी मध्ये स्पीसीज जास्त आहेत, रिच डायवर्सिटी आहे, ती कम्युनिटी स्टेबल आहे। हां, ती कम्युनिटी स्टेबल आहे। आता स्टेबल कम्युनिटी म्हटलं तर स्टेबल कम्युनिटीच्या कॅरेक्टर्स काय असल्या पाहिजेत? व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ स्टेबल कम्युनिटी? इट मस्ट नॉट शो मच व्हेरिएशन्स। एक, इट मस्ट नॉट शो मच व्हेरिएशन्स। त्या स्टेबल कम्युनिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन नसले पाहिजेत। इन प्रोडक्टिव्हिटी, व्हेरिएशन इन प्रोडक्टिव्हिटी इयर टू इयर, इयर टू इयर, फ्रॉम इयर टू इयर, फ्रॉम इयर टू इयर, त्या कम्युनिटीची प्रोडक्टिव्हिटी जी असते ती स्टेबल राहते, त्याच्यामध्ये फारसे व्हेरिएशन नसले पाहिजेत। म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इयर टू इयर, समजा या वर्षी जी प्रोडक्टिव्हिटी आहे, पुढच्या वर्षी पण त्या कम्युनिटीची प्रोडक्टिव्हिटी तीच असणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी, वर्षानुवर्षे त्या कम्युनिटीची प्रोडक्टिव्हिटी सेम असली पाहिजे, त्यात व्हेरिएशन नसले पाहिजे। इट मस्ट बी रेझिस्टंट, इट मस्ट बी रेझिस्टंट, इट मस्ट बी रेझिस्टंट टू ओकेजनल डिस्टर्बन्स। काही वेळा काही प्रसंगांमध्ये तिथं डिस्टर्बन्स येऊ शकतात, तर त्या डिस्टर्बन्सला रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी त्या इकोसिस्टमकडं असली पाहिजे। आणि मग ते जे डिस्टर्बन्स आहेत ते नॅचरल असतील, ते नॅचरल डिस्टर्बन्स असू शकतात किंवा मॅन मेड असू शकतात। अशा डिस्टर्बन्समध्ये सुद्धा ओकेजनली काही डिस्टर्बन्स येऊ शकतात, मग ते निसर्गाने, निसर्ग निर्मित म्हणजे नॅचरल काही असू शकतात किंवा ह्युमनमुळं काही डिस्टर्बन्स होऊ शकतात, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती इकोसिस्टम स्टेबल राहिली पाहिजे, स्टेबल राहिली पाहिजे। थर्ड, इट मस्ट बी रेजिस्टंट, इट मस्ट बी रेजिस्टंट
फॉर इन्वेजन ऑफ इट मस्ट बी रेजिस्टेंट फॉर इन्वेजन ऑफ अलाइन स्पीसीज ज्या अलाइन स्पीसीज आहेत म्हणजे दुसरीकडनं इंट्रोड्यूस होत असतील बाहेरनं काही स्पीसीज जर इंट्रोड्यूस होत असतील तर त्यांना आपण अलाइन स्पीसीज म्हणतो. तर अशा अलाइन स्पीसीज इंट्रोड्यूस होण्यासाठी किंवा त्याला सुद्धा रेजिस्टन्स ती इकोसिस्टीम असली पाहिजे. तर यामध्ये एखादी कम्युनिटी स्टेबल कधी म्हणायची तर त्या कम्युनिटीमध्ये प्रोडक्टिव्हिटी मध्ये व्हेरिएशन फारसे होत नसले पाहिजेत इयर टू इयर. ही इकोसिस्टीम काही ऑकेजनल डिस्टर्बन्स येऊ शकतात, अचानक निसर्गाने निर्मित केलेले काही डिस्टर्बन्स, समजा महापूर आला असेल किंवा अशा प्रकारचे काही डिस्टर्बन्स असतील तर त्याही परिस्थितीला ती कम्युनिटी स्टेबल राहिली पाहिजे, त्याला रेजिस्टंट असली पाहिजे. मग ती डिस्टर्बन्सेस नॅचरल असतील किंवा ह्युमनमुळं असतील. आणि ही कम्युनिटी बाहेरनं जे अलाइन स्पीसीज असतील, दुसरीकडनं आलेल्या स्पीसीज असतील, दुसरीकडनं येऊ लागलेल्या इंट्रोड्यूस होऊ लागलेल्या स्पीसीज असतील तर त्या स्पीसीजला सुद्धा रेजिस्टंट असली पाहिजे. अशा स्पीसीजला सुद्धा रेजिस्टंट असली पाहिजे. त्यानंतर डेव्हिड टेलमॅन यांनी एक एक्सपेरिमेंट केला. डेव्हिड टेलमॅन यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी लॉंग टर्म इकोसिस्टीममध्ये एक्सपेरिमेंट केला बाय युझिंग आउटडोर प्लॉट्सचा वापर करून त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन केले ते हे आहेत. मोर स्पीसीज, नंबर वन ऑब्झर्वेशन्स जे त्यांचे आहेत, वन मोर स्पीसीज शो इयर टू इयर इकडं मी सेपरेट लिहितो. मोर स्पीसीज इयर टू इयर शो इयर टू इयर लेस व्हेरिएशन्स. म्हणजे वरती जे सांगितलेलं आहे जेवढ्या स्पीसीज जास्त, स्पीसीज रिचनेस जेवढा जास्त असेल तेवढं इयर टू इयर व्हेरिएशन त्यामध्ये लेस असेल, फारसं व्हेरिएशन त्यामध्ये होणार नाही. त्यांनी आणखी सांगितलं, ही अल्सो शोज दॅट मोर बायोडायव्हर्सिटी जेवढी जास्त बायोडायव्हर्सिटी असेल तेवढी मोर प्रोडक्टिव्हिटी असेल. जेवढी बायोडायव्हर्सिटी जास्त तेवढी प्रोडक्टिव्हिटी जास्त, हे कन्क्लुजन्स यांनी सांगितलेले आहेत. आता कोणत्या एका स्पीसीजच्या नष्ट होण्यानं इकोसिस्टीमवर काही परिणाम होतो का याचाही विचार केला गेला आहे. फॉर एक्झाम्पल, वेस्टर्न घाट्समध्ये जे ट्री फ्रॉग्स आहेत हे जर एक्सटिंक्ट झाले
इफ वेस्टर्न घाट्स ट्री फ्रॉग्स ऑफ वेस्टर्न घाट्स गेट एक्सटिंक्ट फॉर एवर. जर वेस्टर्न घाट्स मधले जे फ्रॉग्स आहेत ही स्पीसीज जर कायमची नष्ट झाली तर ही प्रोडक्टिविटी किंवा या ही इकोसिस्टीम जी आहे इकोसिस्टीम आहे ती लेस फंक्शनल होईल का? लेस फंक्शनल होईल का हाई क्वेश्चन आहे. त्यानंतर आणखी एग्जांपल घेतलं, समजा वर्ल्ड मध्ये यू नो देर आर 20,000 अन स्पीसीज. आता त्या 20,000 स्पीसीज पैकी जर 15,000 स्पीसीज जर 15,000 स्पीसीज राहिल्या तर त्याचा या इकोसिस्टीमवर काही परिणाम होईल का? तर असे अनेक प्रश्न यामध्ये निर्माण होतात. कुठल्या एका स्पीसीजच्या जाण्यानं नष्ट होण्यानं लगेच परिणाम होणार नाही, परंतु स्पीसीजमध्ये सुद्धा जास्त महत्त्वाच्या स्पीसीज कमी महत्त्वाच्या, तसे तर सर्वच महत्त्वाच्या स्पीसीज आहेत, परंतु त्यातल्या त्यात काही स्पीसीज अतिशय महत्त्वाच्या असतात. अशा स्पीसीज जर नष्ट झाल्या तर मात्र त्या इकोसिस्टीमवर लवकर परिणाम होतो आणि इकोसिस्टीम डिस्टर्ब लवकर होईल एवढं म्हणता येईल. याने याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला, एक एक्सपेरिमेंट केला रिवेट पॉपर हायपोथिसिस मांडली गेली. स्टॅनफोर्ड हे कोणी मांडली? स्टॅनफोर्ड इकॉलॉजिस्ट पॉल एरलिच. एक रिवेट पॉपर हायपोथिसिस स्टॅनफोर्ड इकॉलॉजिस्ट पॉल एरलिच यांनी मांडली. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण या इकोसिस्टीममध्ये ज्या स्पीसीज आहेत त्या प्रत्येक स्पीसीजचा इम्पॉर्टन्स किती आहे आणि त्यातली एखादी स्पीसीज नष्ट झाली तर त्याचा परिणाम काय होईल, त्यातल्या कमी महत्त्वाच्या किंवा जास्त महत्त्वाच्या अशा स्पीसीज कीस्टोन स्पीसीज कोणत्या आहेत, त्या नष्ट झाल्या तर काय परिणाम होतो, या सर्वांचा विचार आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीनं करता येईल या रिवेट पॉपर हायपोथिसिसच्या सहाय्यानं. यांचं म्हणणं काय की आपण जे एरोप्लेन पाहतो त्या एरोप्लेनमध्ये सगळे पार्ट जे जोडलेले असतात ते रिवेट 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 आपल्याकडे रिबीट म्हणतो आपण, रिबीट 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 रिबीटने जोडलेले आहेत सगळे पार्ट तिथं एकमेकाला रिबीटनं जोडलेले असतात ते एरोप्लेनचे पार्ट्स. जर आणि आपण एरोप्लेनमध्ये बसलो, एरोप्लेनमध्ये बसलो आपण ज्या सीटवर बसलो आहे तिथलं एक रिबीट काढलं आपण घेऊन गेलो. आता एरोप्लेन म्हणजे एक इकोसिस्टीम आणि त्यातलं एक रिबीट काढायचं म्हणजे एक स्पीसीज काढायची, एक स्पीसीज नष्ट होणार तिथून. एक रिबीट काढलं सीटचं फार काही परिणाम होणार नाही, पुन्हा दुसरा आला प्रवासी बसला त्यानं काही रिबीट घेऊन गेला, पुन्हा तिसरा प्रवासी आला त्याने काही रिबीट गेला घेऊन गेला. असे रिबीट्स काढल्यानंतर हळूहळू हळूहळू ते एरोप्लेन खिळखिळा होईल. आता तेवढा मोठा परिणाम बाकीच्या रिबीटमुळे होणार नाही, परंतु जे विंग्ज आहेत किंवा इंजिनचा भाग जो आहे जे अतिशय महत्त्वाचे पार्ट त्या एरोप्लेनचे आहेत त्या भागातले रिबीट्स जर काढले तर मात्र ते प्लेन खिळखिळा होऊन ते क्रॅश होईल.
तशाच प्रकारे एरोप्लेन म्हणजे एक इकोसिस्टीम आणि त्यातला प्रत्येक रिवेट जो आहे तो काय आहे, एक स्पीसीज आहे. आणि जसं एक स्पीसीज नष्ट झाली, दुसरी स्पीसीज नष्ट झाली, तिसरी स्पीसीज नष्ट झाली, लगेच त्या इकोसिस्टीमवर काही फार मोठा परिणाम होणार नाही. परंतु जर काही कीस्टोन स्पीसीज आहेत, तिथं काही अतिशय महत्त्वाच्या स्पीसीज आहेत, जर त्या स्पीसीज या इकोसिस्टीममधून नष्ट झाल्या तर मात्र ती इकोसिस्टीम लगेच डिस्टर्ब होईल आणि त्या इकोसिस्टीमवर फार मोठा परिणाम होईल. असा अतिशय सोप्या पद्धतीनं कन्सेप्ट या पॉल एरलिच यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे एरोप्लेन ही एक इकोसिस्टीम आहे. प्रत्येकानं जायचं आणि एक रिवेट घेऊन जायचं, प्रत्येकानं जायचं एक रिवेट घेऊन जायचं, प्रत्येकानं जायचं एक रिवेट घेऊन जायचं. असं जर रिपीट रिपीट करायला लागलो तर हळूहळू हळू त्या प्लेनमधले पार्ट लूज 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 होत राहतील. आणि विंग अतिशय कीस्टोन स्पीसीज म्हणू आपण त्यांना, तिथले जर रिवेट्स काढले तर, किंवा आणखी महत्त्वाचे पार्ट असतील तिथले जर रिवेट्स काढले, म्हणजे कीस्टोन स्पीसीज जर तिथून एक्सटेंड झाल्या तर मात्र प्लेनचं अस्तित्व लगेच धोक्यात येईल. तशाच प्रकारे काही कीस्टोन स्पीसीज आहेत इकोसिस्टीममध्ये, त्या जर नष्ट झाल्या तर ती इकोसिस्टीम लगेच धोक्यात येईल. आणि बाकीच्या स्पीसीजचं थोडं महत्त्व जरी कमी असलं तर प्रत्येक स्पीसीजचं काही ना काही महत्त्व आहेच ना. आपण रिवेट्स काय उगेच अडकून ठेवलेले नाहीत, प्रत्येक रिवेटचं महत्त्व आहे तिथं. परंतु जास्त महत्त्व आणि कमी महत्त्व असा थोडा फरक असू शकतो. तर यावरून आपल्याला प्रत्येक स्पीसीजचं या इकोसिस्टीममध्ये किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. सो दिस इज अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ इकोसिस्टीम.